आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. बाप मुख्यमंत्री आणि मुलगा उपमुख्यमंत्री, तुरुंगातून सुटलेल्या नेत्याला बनवलं मंत्री. तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आलेत. रविवारी शपथविधी. तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल केलेत. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मुलगा उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री केलाय, तर उदयनिधी यांचा शपथविधी रविवारी होणार आहे. गेल्या वर्षी सेंथिल बालाजी यांना ईडीने अटक केली होती. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांनाही मंत्रिपद दिलं गेलंय.